गणशाळेमध्ये आज बाप्पाचा शेवटचा मुक्काम. गणेशाच्या सजावटीसाठी मूर्तिकार मग्न झाले आहेत. पहा SBN मराठीचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रंगीबिरंगी रंगांनी रंगवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींनी संपूर्ण गणशाळा फुलून गेल्या आहेत. लालबागचा राजा, पेशवाई, दगडूशेठ, महाराजा या पारंपरिक आकारापासून बाहुबली, स्वामी समर्थ आकारांच्या नवनव्या ट्रेंडच्या मूर्ती पाहता क्षणी नजरेत भरतात. मूर्तींवरील मोहक कलाकुसरींची जागा आता बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या स्टिकर्सनी घेतली आहे. यामुळे बाप्पाचे रूप अधिक सुंदर दिसत आहे. या मूर्तींना शेवटचा हात देऊन सजावट करण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. अशा या मूर्तींचा आज गणशाळेत शेवटचा दिवस. वृक्षतोड थांबवण्याचा सामाजिक संदेश देणारी 13 फूट भव्य मूर्ती साकारणारे आमनापूरचे मूर्तिकार उमेश भोई यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांनी. दरवर्षी मी हजारो मूर्त्या बनवतो, पण ह्यावेळी आपण बघतो की दोन वर्ष झाले पाऊस कमी आहे, त्यामुळे एक सामाजिक संदेश द्यावा म्हणून यासाठी आमच्या झुंजार गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी व मी एक सामाजिक संदेश मिळावा म्हणून एक वृक्षतोडीवर आधारित एक मूर्ती बनवलेली आहे. यामध्ये एक लाकूडतोड्या झाड तोडत आहे व गणपती तेथे प्रकट झाला आहे आणि त्याला ते तोडू नको असं त्यातनं संदेश देत आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा कालावधी लागला. त्यात जास्तीत जास्त लाकडी भुसा व भात्यां वापरून हे बनवलेले आहे, त्यामुळे इको फ्रेंडली आहे मूर्ती आणि त्याचे रंगसुद्धा इको फ्रेंडली वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामुळे एक समाजाला संदेश मिळेल की वृक्षतोड करू नका आणि वृक्ष जपा, त्यामुळे आपल्याला पाऊस वगैरे भरपूर मिळेल.